तर बघू तुझा जो प्रवास बालनाट्यांपासून सुरुवात झाली ज्याची, तर त्याच्याबद्दल आणखीन काय सांगता येईल? म्हणजे सगळ्यात पहिलं नाटक कुठलं गेलं किंवा त्याची स्क्रिप्ट कशी पाठ केली, दिवसभर पाठांतर करावं लागायचं का, कसा अनुभव होता तो? सर्वात पहिलं माझं बालनाट्य थेंबांचे टपाल. अच्छा. तो जस्ट जेव्हा मी भक्तीताई बर्वेंचा एक पात्री प्रयोग केला होता, त्याच्यानंतरचा तो सलग अनुभव. म्हणजे बाबांना जेव्हा लक्षात आलं की ही करू शकेल म्हणून, तर मग म्हणाले की आपण एक बालनाट्य करून बघू, बघू तिला झेपत का, एक कोऑर्डिनेशन जमत का. मग तेव्हा थेंबांचे टपाल पहिलं नाटक होतं आणि पाठांतराचा आधीपासून तसा काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे गंमत सांगायची ताई तुला, तर म्हणजे मी लहान होती खूप, कडेवरचीच होती तेव्हा, राज्यनाट्य स्पर्धा व्हायच्या, तर म्हणजे मी तालमीत असायचीच लहानपणापासून. तर बाबांना कधीच कुठलाच प्रयोग बघता आला नाही पूर्ण, कारण ते मला कडेवर घेऊन असायचे आणि मला कंटिन्यू डायलॉग बोलायची सवय. म्हणजे स्टेजवर पण आम्ही सर्वात मागे उभं राहायचो आणि स्टेजवर कोणी डायलॉग विसरलं तर मी तिथून, मला अजूनही आठवतं काय म्हणताय जणू असं वाक्य होतं ते, मी इतक्या शांत हॉलमध्ये मी एकटी बोलली होती आणि तेव्हा खूप घाबरले होते सगळे की अरे बापरे आता नाटक जाईल का की काय होईल. पण नंतर परीक्षकांनी बोलवलं होतं कारण, आणि म्हणाले कोणही म्हणाले इतक्या लहान वयात कसे डायलॉग पाठवतात म्हणून, तर आय थिंक ते आधीपासूनच ऐकून ऐकून ती एक सवय झाली आहे पाठ म्हणजे होण्याची. जसं आम्ही रिडिंग घ्यायचो तर मॅक्सिमम गोष्टी तेव्हाच पाठवून जातात असं वाटतं. आणि म्हणजे तो एक ड्रॉबॅक आहे की इम्प्रोव्हायझेशनचा भाग आहे माहिती नाही. मी युजली जशा स्क्रिप्ट पाठ करते तर मी दोन जर तालमी झाला तर पहिल्या तालमीतली माझी वाक्य आणि दुसऱ्या तालमीतली वाक्य वेगळीच असतात. हा म्हणजे मी वेगळंच ट्राय करते इम्प्रोव्हाइज इम्प्रोव्हाइज करता करता तसं. म्हणून पाठांतराचा तर ऍज सच प्रॉब्लेम कधी आला नाही. पण मग थेंबांचे टपाल जेव्हा मी केलं तर पहिल्याच बालनाट्यात खूप मोठं ट्रॅजिक इन्सिडेंट झाला होता. म्हणजे कसं? म्हणजे ताई दुसरा प्रवेश सुरू होता नाटकाचा आणि नाटकाच्या दुसऱ्याच प्रवेशात माझ्या पायात खिळा गेला होता, राईट पाय. हो. आणि आता खूप लहान होती मी, काही मोठी नव्हतीच, आणि आता खिळा गेला, मला त्रास व्हायला सुरू झाला हळूहळू, कारण जसं जसं मी मुवमेंट घेत होती तसं तसं तो खिळा आत जात होता. म्हणजे पायात गेले हो, आणि हळूहळू अजून इमर्स होत होता पायात. मी मनात म्हंटल की काय माहिती नाही कुठून येतात या गोष्टी, कारण तेव्हा तर खूप लहान होती, जसं आता अंडरस्टँडिंग आहे तेव्हा नव्हती. पण जे मी पाहिलेत किंवा ताई ज्या लोकांसोबत मी काम केलंय किंवा ज्यांच्या मार्गदर्शनात मी काम केलंय, म्हणजे जसा पहिला अनुभव जो मी तुम्हाला सांगितला भक्तीताई बर्वेंचा, तर या गोष्टी बसवण्यात नागपूरचे संजय काका काशीकर आहेत, त्यांचं खूप मोठं योगदान. म्हणजे मी या लोकांना पाहिलंय हे कसं काम करतात, म्हणजे लहान असायची ऑब्झर्व करायची. आणि जसं जयश्री आत्या आहेत कापसे नाव तिथलं, माधवी आत्या आहेत, तर या सगळ्यांचा माझ्यावर प्रचंड जीव. म्हणजे मी लहान बाळ जेव्हा जन्माला येतं आपल्या घरात, सगळ्यांचं कसं त्याच्याकडे लक्ष असतं एकदम की त्याला काही लागतंय नको हवं नको ते आपण बघतो, तर सगळ्यांचं तेच होतं आधीपासून. खूप खूप पॅम्पर करायचे, खूप लाड करायचे, पण त्याच्यात खूप शिकवायचे, खूप येता जाता, कारण मी पूर्ण वेळ तालमीतच असायचे. तर मी या लोकांना बघितलंय आणि काय माहिती ऑन स्टेज असं वाटलं की काही रिॲक्ट नाही व्हावं त्या खेळावर, की मला दुखतंय की मला त्रास होतोय, चालूच प्रयोग झाडला त्याचा काही इश्यू नको करायला. आणि जसा तो खेळात त्रास होतच होता, कारण सहा प्रवेशांचा होता आणि दुसऱ्याच प्रवेशात खेळा गेला होता आणि एकांकिकांमध्ये मध्यांतर नसतो, तर तसे चार प्रवेश करायचे होते. ते आलं सगळ्यांना लक्षात, परीक्षकांना पण लक्षात आलं, कारण मग बियॉन्ड पॉइंट तो इतका आत चालला गेला की जसं मी बसायची वगैरे तर मास्किंग असतात सेटला लावलेल्या, एक एक मास्किंगवर एक एक रक्ताचं थेंब असं पडत 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 पडत, मला खूप डिस्टिंक्टली आठवतं अजून पण. पण तरी मग प्रयोग केला, कारण मी ज्या लोकांना बघितलेलं आहे की मी ज्यांच्याकडून शिकलेली आहे, मी एकच गोष्ट शिकलेली की शो मस्ट गो ऑन. आणि माहिती नाही तितक्या लहान वयात कुठून आलं ते, पण प्रयोग नाही थांबला. आणि तेव्हापासून मग रिस्क घेणं आधीपासूनच मला आवडायचं आणि खूप लहानपण तेव्हा मग खूप कौतुक केलं, खूप प्रेस केलं आणि मग त्या नाटकासाठी पहिलं बक्षीस होतं अभिनयाचं. अरे हो. आणि पण मग त्याच्यामध्ये तो जो तू इन्सिडेंट म्हणलं की खिळा गेला, तर त्याच्यामुळे तुझ्या ऍक्टिंग मधले जे एक्सप्रेशन्स आहेत किंवा तुझे डायलॉग्स आहेत त्याच्यावर फरक नाही पडला का? नाही नाही नाही, का माहिती नाही, या गोष्टी कधी कधी आतून येतात ऍक्ट करताना. आणि मी तर कायम मानलेलं आहे स्टेजवर जेव्हा तुम्ही काम करता नुसतं ऍज अन ऍक्टर नाही पण ऍज अन आर्टिस्ट म्हणून तेव्हा जेव्हा काम करता त्या ज्या तिथला जो वारा असतो की त्या विंड्स ज्या असतात इतकी डिव्हिनिटी आहे त्या ऍटमॉस्फिअरमध्ये ती तुम्ही सेन्स करू शकता. आणि आय थिंक तीच डिव्हिनिटीने तो प्रयोग पुढे नेला, कारण मी लहान होती माझ्यात तेवढं हे नव्हतं की मी तेवढा प्रयोग पेलू शकेन म्हणून, मला माहिती पण नव्हतं, कारण खूप त्रास होत होता. पण
माहिती नाही तरी डायलॉग नाही विसरले एक्सप्रेशन्स मध्ये कुठे नाही काही नाही तर ती एक मॅजिक आहेच त्या अॅटमॉस्फिअर मध्ये. आणि जसं पहिलं जे तुझं नाटक झालं ठेवायचं टपाल जे पहिलं नाटक होतं तर तालमीच्या वेळेस कसं होतं की आई सोबत राहायची आई सोबत तालमीला जायची तिथले बाकीचे सगळे पात्र किंवा जे कॅरेक्टर्स होते ते लोक सगळे ओळखीचे होते त्यामुळे तिथे तू त्यांचे डायलॉग्स म्हणूनही द्यायची तरी तुला काही वाटत. पण जेव्हा आपण पहिला सेट शो करतो आहे तर त्यावेळेस समोर इतके सारे ऑडियन्स बसलेले आहे तर त्यावेळेस असं कधी भीती वाटली मनामध्ये किंवा असं कधी झालं की एक तर लहानच होती पण इतके सारे लोक बघून एकदम घाबरल्यासारखं झालं आणि एखादा काही डायलॉग विसरली किंवा कॉन्फिडन्स मध्ये काही थोडासा चेंज त्याच्यामध्ये असं नाही 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 उलट असं वाटायचं खूप एनहान्स व्हायचा परफॉर्मन्स. म्हणजे लहानपणापासून मी एक गोष्ट जी ऑब्झर्व केली स्वतः मी जे तालमी करते त्याच्यापेक्षा प्रत्येकच ऍक्टर ऑब्व्हियसली तालमी जे करतो त्याच्यापेक्षा खूप वेगळा त्याचा तो स्टेजचा म्हणूनच आपण त्याला प्रयोग म्हणत प्रयोग आपण शो पण नाही म्हणत आपण मराठीत प्रयोग हा शब्द वापरतो कारण तो एक्सपेरिमेंटल आहे. बरोबर कुठे काय कधी होईल तुम्हाला माहिती नसतं पण मी हे स्वतः नोटीस केलंय की तिथे गेल्यावर अजून मजा यायला लागते. म्हणजे माझे सुशील काका आहेत म्हणजे माझे गॉडफादर टाईपच हे सगळे खूप महत्वाची माणसं आहेत माझ्या लाईफमध्ये तर ते कायम म्हणतात म्हणजे प्रयोगाच्या आधी ते आले की त्यांचं एकच वाक्य असतं दुसरी घंटा झाल्यानंतर खेळ बघून खेळ. मी एक वाक्य म्हणजे कायम माझ्या लक्षात असतं की स्टेजवर गेल्यावर खेळायचं असतं ते म्हणाले तुझ्यासाठी मैदान आहे ते म्हणाले तू खेळ बिनधास्त खेळ म्हणाले तर ती एक सवय लागली आणि मजा यायला लागायची स्टेजवर गेल्यावर ते बघणं त्या टाळ्यांचा आवाज कानात जाणं ते व्हायब्रेशन देणं खूप मजा यायची. म्हणजे एकंदरीत असं व्हायचं की समोर गेल्यानंतर ऑडियन्स बघून अजून कॉन्फिडन्स यायचा की मी अजून चांगलं करू शकते असं. मग असे बालनाट्य तुझे तरी जवळपास किती बालनाट्यांमध्ये काम केलं असतं? मी तीन बालनाट्यांमध्ये काम केलं ते भट्टी अनवाणी आणि ते माणसं टपाल. अच्छा अनवाणीमध्ये मला अपंग मुलीचा रोल होता हा तिला पाय नसतो तेव्हा सगळ्यांनी खूप प्रॅक्टिस घेतली म्हणजे घरी कुबड्या वगैरे आणल्या होत्या मग त्या कुबड्या घेऊनच मी चालायची फ्लॅटमध्ये आम्ही राहायचो तर तिथे मी चालायची कुबड्या घेऊनच प्रॅक्टिस करायची कंटिन्यू म्हणजे कुबड्या घेऊनच चालणं त्या हिशोबाने उठणं बसणं आणि मला तीच सवय लावली आहे म्हणजे जे आत्या वगैरे बसवायच्या तर प्रॅक्टिस कर घरी प्रॅक्टिस कर. आणि आई पण कायम म्हणते की जे आपण करतो तर ते अनुभवून जगून बघायचं ते त्या कॅरेक्टर मध्ये राईट राईट उतरतं खूप छान स्टेजवर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर हे तीन बालनाट्य मी केलं. आणि मग त्या बालनाट्यांमध्ये तुला काही पुरस्कार मिळाले? हो हो अभिनयाचे पुरस्कार मिळाले ते माणसं टपालसाठी पहिलं मिळालं होतं अभिनयाचं आणि मग याच्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र होते दोन्ही नाटकांचं. आणि मग ते जे पहिलं प्रमाणपत्र किंवा पहिलं जे तुला बक्षीस मिळालं त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया कशी होती? खूप स्पेशल होतं आणि लहान मुलांना युजली लहान काय म्हणजे मी आता पण म्हणाले गिफ्ट्स हे आयसिंग असतात केकवर अजूनही त्याचं क्रेज आहेच मला तर खूप स्पेशल वाटायचं तेव्हा आणि खूप कौतुक वाटायचं आणि नुसतं तेवढंच नाही ना आपल्याला बक्षीस मिळालं आणि प्रेम करणारी इतकी माणसं अराउंड आणि त्यातल्या त्यात मी लहान बकुळला मिळालं अरे आपल्या बकुळला पहिलं मिळालं मग घरचे असो मामा मामी काका काकू आत्या सगळे इतकं स्पेशल वाटायचं मग असं वाटायचं करत राहावं करत राहावं आणि त्या सगळ्या प्रतिसादामुळे काय व्हायचं की अजून करावं अजून करावं त्याच्यामध्ये म्हणजे एनकरेजमेंट मिळेल. तर त्याच्यात स्पेसिफिकली असं काही की तुला एखादं बक्षीस जे मिळालं ते तुला खूप आठवणीत राहिलं म्हणजे मला हे बक्षीस खूप आवडलं होतं असं म्हणजे लहान होती तर लहान अनुषंगाने तुला बक्षीस मिळायचं म्हणजे एखादं खेळणं म्हणा बाहुली मिळाली असं वगैरे मिळायचं की काय? नाही नाही मिळायचं आणि तसं तर कधी झालं नाही म्हणजे आई बाबा दोघांकडून की आता तू हे कर त्यानंतरच हे बक्षीस मिळेल म्हणजे माझ्या तोंडातून ती इच्छा निघायची पण नाही तेवढ्यात ती गोष्ट माझ्या समोर असायची लहानपणापासूनच. तर कधी असं झालं नाही की मला समोरून कुठली गोष्ट मागावी लागली तर असंच तसं नाही पण प्रत्येक बक्षीस खूप स्पेशल होतं आणि त्या बक्षिसांसोबत येणारं प्रेम ते जास्त महत्वाचं होतं. आणि मग याच्यामध्ये म्हणजे जो तुला लहानपणी म्हणजे बालनाट्यांमध्ये जी सुरुवात केली त्याच्यामधनं जसं तू म्हणाली की प्रेक्षक बघून मला अजून कॉन्फिडन्स वाटायचं तर मग तेव्हा तुला असं वाटलं की आपण मोठ्या नाटकांसाठी पण आपण प्रयोग करून बघू शकतो म्हणून? नाही तेव्हा मला काही वाटायचं नाही कारण तेव्हा मी असंच हॉबी म्हणून मजा म्हणून करायची लहान होती तेव्हा बाबा म्हणायचे की चल बघू रोल करायचं बरं चालेल करूयात म्हणून तेव्हा असंच काहीच नव्हतं. म्हणजे कॉन्फिडन्स होता तर माझ्या आजोबा माझ्या टीचर्सला होता गुरुजला होता ज्यांनी मला शिकवलं आईला होता बाबांना होता आणि तेव्हा मला नव्हतं कारण तेव्हा मी जस्ट त्याचं हॉबी म्हणून करायचंय. पण जसं जसं नाटकं तर मला एकदा प्रोफेशनल नाटकाचं ऑफर आलं होतं नागपूरला. अच्छा तो एक उंबरठा डॉक्टर आनंदीबाई जोशींवर होतं आणि त्यांच्या लहान बालपणातली भूमिका करायसाठी मला विचारलं होतं. अरे हा तर तेव्हा 9 वर्षाचीच होती ताई मी
तर तेव्हा आई म्हणाली कसं, कारण नागपूर म्हणजे आधी तिथे कोणी राहायचं नाही असं रिलेटिव्ह मध्ये, आई म्हणायची की कसं राहील ना म्हणून, कसं पॉसिबल होईल इतक्या, आणि प्रोफेशनल त्यातल्या जात. तुम्ही जसं म्हणायला जाता की आपली टीम असते तेव्हा एक कम्फर्ट असतं, एक शेल्टर असतं आपल्याला, की चल बाबांच्या प्रोडक्शन मध्ये काम करणं आणि कुठल्या दुसऱ्या माणसाच्या प्रोडक्शन मध्ये काम करणं फरक पडतो. तर पण बाबा म्हणाले की करू देत, कारण काय होतं प्रोफेशनली जेव्हा आपण करतो तर ही मजा वेगळीच आहे. म्हणजे आपण आता मी हौशी अमेचर आर्टिस्ट आहे, हौशी कलावंतांमध्ये आणि प्रोफेशनल आर्टिस्ट मध्ये, म्हणजे ऑफकोर्स टॅलेंटेड दोघांमध्ये एक आहे तसं डिस्क्रिमिनेशन नाही आहे, पण एक जी खूप बारीक लाईन आहे दोन्ही गोष्टींमध्ये तर ती खूप छान. आणि बाबा म्हणाले की लहानपणापासून जर या गोष्टी तुला बघायला मिळतील ना तर समृद्ध होईल असतं. बरोबर. मग आई तेव्हा मला अपडाऊन करायची घेऊन, बापरे हो चंद्रपूर नागपूर, राईट राईट, म्हणजे जितकं या जर्नीमध्ये माझं स्ट्रगल आहे किंवा माझे सॅक्रिफायसेस आहेत त्यापेक्षा खूप मोठे सॅक्रिफायसेस माझ्या अराउंड, म्हणजे माझ्या दिग्दर्शकांचे आहेत, माझ्या आईचे आहेत, बाबांचे आहेत. तर म्हणजे ती माझ्या एकटेची जर्नी नाहीच आहे, ते खूप लोक आहेत त्याच्यामुळे, त्या लोकांमुळेच त्या जर्नीला अर्थ आहे. आई मला अपडाऊन करायची घेऊन, म्हणजे सकाळी निघायची, तिची पण शाळा असायची. अच्छा. हा ती टीचर आहे तर तिची शाळा असायची, ती झाल्यानंतर मग ती मला घ्यायची नागपूर, राहायची आमची तालीम व्हायची. आणि पण त्यानंतर मग तालमींचं शेड्यूल जसं जसं शो जवळ येतो तसं तसं शेड्यूल टाईट होतं थोडं, तर मग नंतर मी राहिले 4-5 दिवस तिथे. पण तेव्हा मुकुंद वसुले सरांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली, आनंदीबाई जोशींच्या नवऱ्यांचा त्यांनी रोल प्ले केला होता. अच्छा. तर खूप लहान होती तेव्हा, पण खूप खूप विविडली आठवतं अजूनही प्रत्येक सीन जो आहे, प्रत्येक डायलॉग आहे त्यांच्यासोबतचा. आणि आज जेव्हा बघते त्यांना, म्हणजे कालच मी वसंतराव मूवी बघितली, त्यात मी त्यांना बघितलं त्या भूमिकेत, तर इतकं असं सगळं आठवतं पटकन की किती छान शिकवलं या लोकांनी. आणि त्या लोकांसाठीच करावं असं वाटतं की त्यांचं जे नॉलेज आहे, कधीतरी मला वाटतं की मी पण ते पडद्यावर ट्रान्सलेट करावं म्हणून, ते खूप स्पेशल असतं. पण जसं आता तू म्हणाली की जसं जसं प्रयोग जवळ येतो तसं तसं तालमींची जे शेड्यूल असतात ते जास्त वाढत जातं, आणि रोज तुला अपडाऊन पण करायला लागायचं. मग त्यावेळेस तुझा शाळा अभ्यास या सगळ्या गोष्टी हातभार नव्हत्या होत कधी? नाही, शाळेने तर तसा खूप सपोर्ट केला जाईल ऑनेस्टली, कारण सीबीएसईच्या शाळा युजली खूप कडक असतात त्या बाबतीत, त्यांचे अटेंडन्सचे जे मेजर्स आहेत ते त्यांना परफेक्ट लागतात. तर पण तेव्हा शाळेने खूप आणि खूप एनकरेज करायचे ताई, महत्वाचं म्हणजे युजली आता त्या लोकांचा आर्ट या फील्डशी तसा संबंध येत नाही, म्हणजे नाटक आहे त्या फील्डशी त्यांचा युजली तसा काही संबंध नाही, पण स्टील प्रचंड एनकरेजमेंट टीचर्स कडून म्हणा, मित्रमैत्रिणींकडून म्हणा. आता जेव्हा मिस आउट व्हायचं तर नोट्सनी हेल्प करायचे, आणि ती सवय होती त्याची, जसं म्हणजे 3 तास लागतात आपल्याला जायला, तर मग पुस्तक घेऊनच जायचं कुठेही असलं तर बसलं मिळालं. आणि तिथे नागपूरला पण तालमी असायचं, जिथे मी फ्री असायची मी आपलं पुस्तक काढून लगेच बसायची, त्या हिशोबाने तसं मॅनेज करून मग ते मी पुढे नेलं. पण मग असं कधी झालं असं एखादं नाटक, नाटकाचा प्रयोग म्हणा किंवा एखादी तालीमीची वेळ आणि तुझ्या शाळेची वेळ किंवा त्यावेळेस नेमक्या परीक्षा आल्या असं कधी? हे ना आता खूप रिसेंटली जाईल, या मार्चच्या 2 तारखेला प्रयोग होता आमचा रूपकचा अंगी, आणि 4 तारखेला माझा बोर्डचा 12वी बोर्डचा इंग्लिश सर्व्हे होता. अरे बापरे. हो यावर्षी कसं? बिलकुल बिलकुल नाही, यावर्षी आम्ही ठरवलं पण होतं की नाही करणार मी नाटक म्हणून, पण ते काय ना जेव्हा ते सहनच नाही होत, तुम्ही कंटिन्यूस नाही करू शकत. पण आमचं ठरवत होतं की 12वीचं वर्ष नाही करणार म्हणून यावर्षी आपण, पण नंतर मग जसे डेट्स आल्या राज्यनाट्याच्या आणि फॉर्म भरायला 1-2 दिवसच होते, बाबा जस्ट रूम मध्ये आले मी आणि आई बसलोच होतो, आमचं डिस्कशन झालं होतं याच्यावर की आपण नाही करायचं, पण बाबा म्हणाले करते का म्हणाले तू, आणि समोरून म्हटल्यावर तर काही विषयच नाहीये, मग म्हटलं करेन मी, म्हटलं तुम्ही शोधा स्क्रिप्ट. पण आई म्हणाली बघ, म्हणजे तुझ्यावर बर्डन नाहीये, आणि माझ्यावर तर आजपासून असं कधी बर्डन नव्हतं की इतकेच मार्क आले पाहिजे, 90+ पाहिजे. आईचं तर काय वाक्य, 35% भेटले ना आपल्याला तरी वागलं, काही काही तसं माझ्यावर बर्डन नव्हतं. तर म्हणून बाबा म्हणाले तू करतेस अभ्यास कर, तुला करायची इच्छा आहे म्हणूनच मी विचारलं म्हणाले. तर मग आम्ही रूपक केला आणि तेव्हा म्हणजे एक्झामच्या डेट्स पण आल्या नव्हत्या, नाटकाच्या डेट्स आल्या नव्हत्या, आणि मग हा कन्फर्म होतं की पेपर 7 तारखेला आहे म्हणून. आणि आधीच्या डेट्स आल्या होतं तर त्याच्या दिवशी प्रयोग त्याच दिवशी माझा पेपर असं होतं. अरे बापरे, सगळे जाम घाबरले होते की कसं करेल ही म्हणून, कसं करणार आहे काय म्हणून, पॉसिबलच नाही ना, कारण एक्झामचं एक वेगळं टेन्शन असतं आणि प्रयोग म्हणजे ते वेगळंच टेन्शन असतं. बरोबर. आणि चॅलेंज घेतलं म्हणजे दोन्ही जागेवर आपल्याला 100% देणे आहे. मग म्हणत होते की बघू आपण कसं होतं. मग बाय गॉड्स ग्रेस 2 नाटकं कॅन्सल झाली आणि मग प्रयोग 2 दिवस आधी आला म्हणून, पण तरी पण स्टील भीती होतीच, म्हणजे
प्रयोग झाला आमचा आणि सगळे चला आता अभ्यासाला लागा म्हणाले तेच तेच आणि